ग्राहक पंचायत महाराष्ट्र व सायबर महाविद्यालयातर्फे कार्यशाळा संपन्न. ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कोल्हापूर व सायबर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्राहक संरक्षण कायदा 2019 व व्याप्ती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा कोल्हापूर येथील सायबर महाविद्यालयात पार पडली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके होते. यावेळी कवितके म्हणाले, सध्या ऑनलाईन रेशन वितरण पद्धतीमुळे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसून वितरणात 90% पारदर्शकपणा आला आहे. पुरवठा विभाग व ग्राहक पंचायत यांच्या समन्वयातून ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी ग्राहक पंचायतीचे राज्य सचिव अरुण वाघमारे व कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट राजेंद्र वायगणकर तसेच सायबर महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉक्टर DM भोसले यांनी ग्राहक संरक्षण व सामाजिक दायित्व या विषयाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी पुणे विभागीय संघटिका सुनीता राजे घाटगे व राज्य सदस्य SN पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष BJ पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तर जिल्हा संघटक सुरेश माने व संघटिका पूनम देसाई यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार अशोक पोतनीस यांनी मानले. यावेळी प्रवासी महासंघाचे संजय पोवार, पुणे विभागीय सदस्य सुशांत पाटील, सुधाकर भदरगे, दादासो शेलार, सत्यजित खाडे, वैष्णवी गुरव यांच्यासह ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सायबर महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.